नमस्कार, कामत गोखले फूड्स मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। पावसाळ्याच्या दिवसात नेहमीचीच भजी खाण्यापेक्षा आज मी दाखवणार आहे अळूची कुरकुरीत अशी वडी, किंवा तुम्ही याला भजी म्हणू शकता। वाफवायची गरज नाही, अगदी झटपट होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एका बोलमध्ये मी ते 4 चमचे पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी चिंच भिजत ठेवायची आहे। बाकीची तयारी करेपर्यंत ही चिंच भिजेल। त्यानंतर एका मिक्सरमध्ये 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडस अलग घेतलेलं आहे, थोडी कोथिंबीर घ्यायची आहे, 1/2 चमचा ओवा, 2 चमचे पाणी, आणि हे सगळं आपण वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटण बाजूला ठेवून दिलंय। त्यानंतर आपल्याला अळूची पानं स्वच्छ करून त्यानंतर त्याच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। अशी सगळी पानं तयार करून घेतलेली आहेत। त्यानंतर आपल्याला सारणासाठी इथे मी 1.5 कप बेसन घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेले आहे। तांदळाच्या पिठामुळे थोडेसे कुरकुरीतपणा येतो त्याला। त्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा गरम मसाला, 2 चमचे पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गरम मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही वापरू शकता, किंवा नाही वापरला तरी फारसा फरक पडत नाही। त्यानंतर आपण जी चिंच भिजत ठेवली होती त्यातली चिंच सगळी कोळलेली आहे, ती बाजूला काढून घ्यायची आहे। त्यामध्ये मी थोडासा गूळ ऍड करत आहे, आणि हे पुन्हा एकदा गूळ त्या चिंचेच्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे। हे चिंच गुळाचं पाणी आपण बेसन पिठामध्ये मिक्स करायचं आहे। आता हे सगळं हाताने एकदा छान मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर लागेल तशा पाण्याने आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे। खूप पातळ बनवायचं नाहीये, म्हणून आपण बेतानेच पाणी ऍड करायचं आहे। असे थिक मिश्रण तयार झालेलं आहे। आता मगाशी जी पानं करून ठेवली त्या पाण्याला अगदी आपण पातळ थर या बेसन पिठाचं लावायचं आहे। पहिल्या पानाला सारण सगळीकडे लावून झाल्यानंतर आपण दुसरं पानाला लावायचं, पण दुसरं पान ठेवताना मगाशी जे पान लावलं होतं त्याच्या विरुद्ध दिशेने पान ठेवायचं आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता। सगळीकडे एकसारखा थर, पातळसार थर लावून घ्यायचा आहे। आपण हे वाफवणार नाहीये, त्यामुळे खूप जाड मिश्रण लावायचं नाहीये। याच पद्धतीने आपण 5 ते 6 पानाला आपण असं पीठ लावून घेणार आहे। मी एका रोलसाठी ते 5 पाने वापरलेले आहेत। मिश्रण लावून घेतल्यानंतर रोल करण्यापूर्वी आधी आपण दोन्ही बाजू आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये बघू शकता। पुन्हा त्या बाजूवर, दोन्ही बाजूवर थोडंसं पिठाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे रोल केल्यानंतर ह्या सुटणार नाही। आता याचा टाईट रोल करायचा आहे। त्यानंतर रोल सील करण्यापूर्वी पुन्हा एकदा त्यावर पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता असा पॅक करून घ्यायचा आहे। पुन्हा त्यावरती सुद्धा मी थोडासा बेसनचा हात लावून घेतलाय, म्हणजे त्या वरून सुद्धा कुरकुरीत होतील। असे सगळे रोल तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मीडियम साईजच्या आपल्याला याच्या वड्या कट करायच्या आहेत। व्हिडिओमध्ये बघू शकता। खूप जास्त पातळ करायचे नाहीयेत आणि खूप जास्त जाड करायचे नाहीयेत। अशा आता तळण्यापूर्वी ह्या अशा बोटाने आपल्याला त्याचे लेयर सेपरेट करायचे आहेत। अलगद पूर्ण वडी मोकळी करायची नाहीये, वरचेवर सेपरेट करायचे। व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि आता आपण हे डीप फ्राय करून घेणार आहे। मी तेल आधीच गरम करत ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे पूर्णपणे। आता या अशा वड्या तळून घ्यायच्या आहेत। अशा लेयर्स मोकळ्या केल्यामुळे त्या आतपर्यंत छान तळल्या जातात, आतपर्यंत छान कुरकुरीत होतात आणि आतलं सारण कच्चं राहत नाही। आता या थोड्या वेळाने मी परतून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या बाजूने छान कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत। न वापरता सुद्धा या वड्या अगदी छान कुरकुरीत होतात आणि अगदी झटपट होतात। आता या अशा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, सगळ्या बाजूने छान भाजलेल्या आहेत। झटपट होणाऱ्या अळूवड्या आपल्या तयार आहेत। तुम्ही सुद्धा या अळूवड्या नक्की करून पहा। रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।